Adiós. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनील तटकरेजी, त्यांनी आता ज्यांची नावं घेतली ते सर्व उपस्थित मान्यवर आणि पंतप्रधानांना मी पण आपली सुरुवातीलाच दिलगिरी व्यक्त करतो, कारण कोल्हापूरला आज आम्ही सगळेजण, मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, माझी लाडकी बहीण कार्यक्रमाच्या करता गेलेलो होतो आणि त्याच्यामुळे तिथून यायला उशीर झाला. साधारण पार्श्वभूमी सांगितलेले की आजच्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना माहिती की आम्ही मी आणि माझे सगळे सहकारी गेल्या 2 आठवड्यापासून जनसन्मान यात्रा घेऊन महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये फिरतोय. आम्ही 22 मतदारसंघांमध्ये आतापर्यंत गेलो आणि पुढेही राहिलेल्या मतदारसंघामध्ये जाण्याचं आमचं सगळ्यांचं नियोजन आहे. या यात्रेत आम्हाला लोकांच्याकडनं, विशेषतः महिला वर्गाच्याकडनं, अतिशय प्रेम पण मिळालं, पाठिंबा पण मिळाला आणि तो खूपच अभूतपूर्व अशा प्रकारचा होता. कारण मी जवळपास आता 34 वर्ष झाली राजकीय जीवनामध्ये काम करतोय आणि वेगवेगळ्या निवडणुकीच्या निमित्तानं, स्थानिक स्वराज्य असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मागं पण फिरण्याची संधी ज्यावेळेस यायची तेव्हाही आम्ही बघितलेलं आहे आणि आत्ताही बघितलेलं आहे. तर आत्ता खूप उत्स्फूर्तपणे महिला वर्ग, मायमाऊली, आमच्या बहिणी, आमच्या सगळ्या मुली त्याच्यामध्ये प्रतिसाद देतात आणि या प्रेमासाठी, या स्नेहासाठी मी त्यांचा सर्वांचाच अतिशय मनापासून आभारी आहे. यात्रेच्या दरम्यान आम्ही आमच्या प्रमुख ज्या योजना आहेत कालच्या अर्थसंकल्पाच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या दिल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात लोकप्रिय झालेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि 3 मोफत गॅस सिलेंडर योजना यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो, पाठिंबा मिळतो असं आमच्या तरी सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि शेतकरी वर्गामध्ये 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर ह्या शेतीपंपांचं आम्ही वीज माफी केलेली आहे, इथून पुढे वीज भरायचं नाही अशा प्रकारचा निर्णय घेऊन मोफत वीज त्या घटकाला तेवढ्या हॉर्सपॉवर वापरणाऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. ती पण शेतकऱ्यांच्या मध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे. आणि युवा युवतींच्या बद्दल आत्ता पण मी गेलेलो होतो तर त्याही मध्ये काही मुलं आम्हाला भेटली आत्ताच्याही कार्यक्रमामध्ये, त्याच्यात पण मुली आणि मुलं सांगत होती की आम्हाला कुणाला 6,000, कुणाला 8,000, कुणाला 10,000 अशा प्रकारचं स्टायपंड मिळायला लागलेलं आहे, वेतन मिळायला लागलेलं आहे आणि आम्ही रुजू झालेलो आहोत अशा प्रकारे त्यांनी पण सांगितलं. या सर्व लाभार्थ्यांना त्यांचे लाभ कोणत्याही अडचणीशिवाय मिळावेत याची खात्री करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नावाचा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि तेच आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना ते कळावं त्याकरता ही खरं तर प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली आहे. अनेकदा शासकीय योजना असतात परंतु त्या लोकांच्यापर्यंत पोहोचल्या जात नाही, त्याचा लाभ ज्यांना मिळायला पाहिजे त्याचा लाभ त्यांना मिळत नाही आणि त्या योजना उपलब्ध आहेत का नाही हे पण बऱ्याचदा माहिती नसतं. पारंपरिक जाहिराती पद्धतींना मर्यादा असतात, काही काही आपण जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणावर करतो, तिथेही पैसा खर्च करतो, परंतु त्याच्यातले सगळेच बारकावे लाभार्थ्यांना समजतात अशातला भाग नाही, बऱ्याचदा ते डोक्यावरून जातात आणि त्याच्यामुळं हा सगळा खटाटोप करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. एकंदरीतच अनेकदा आपल्याला माहिती आहे की आता आपण जे काही छोटी क्लिप दाखवली त्याच्यामध्ये आम्ही तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया सोपी आणि वापरकर्ता अनुकूल, मोफत आणि जलद करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे.
महाराष्ट्रीयवादी हेल्पलाईन यासाठीच खऱ्या अर्थाने बनवलेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नंबर पण कसा लक्षात राहण्यासारखा आहे, 9861717171. त्याच्या 98 61 71 71 71 हा नंबर तसा एकदम म्हणजे बाकीचे नंबर थोडेसे ऑड असतात, हा लक्षात राहण्यासारखा. एकदा दोनदा थोडासा पाठ करण्याचा प्रयत्न केला तर 9861717171 अशा प्रकारचा हा नंबर. आणि या कॉल या नंबरवर कॉल करण्याची गरज नाही, फक्त आमच्या व्हॉट्सअप नंबरवर एक संदेश तुम्ही पाठवा या व्हॉट्सअप नंबरवर. आणि एक स्वयंचलित चॅटबॉट तुम्हाला विचारेल की तुम्हाला इंग्रजी हिंदी आणि मराठी या तीन भाषांमध्ये तो मार्गदर्शन करेल. तो तुम्हाला तुमच्या गरजांच्या साक्षर नसू शकतो किंवा हा क्रमांक वापरण्यात सक्षम देखील नसू शकतो अशा लोकांच्यासाठी. मगाशी काही एक्झाम्पल दाखवलं की पक्ष कार्यकर्ते प्रत्येक घरात जाऊन मदत करतील याची खात्री आम्ही करणार आहोत. आणि पुढील महिन्यात आम्ही प्रत्येक घरावर हेल्पलाईनचा क्रमांक असलेला स्टिकर लावण्याचा संकल्प केलेला आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाला लाभ मिळण्यासाठी आणि मदत मिळण्यासाठी आवश्यक ती माहिती ह्याच्यातनं मिळाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा खात्री आणि विश्वास मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगू इच्छितो. हा उपक्रम लोकांना भ्रष्टाचाराच्या कोणत्याही समस्या तक्रार करण्याची संधी पण देतो, ज्यामुळे पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित केली जाते. हा एक अतिशय महत्वाचा उपक्रम आहे आणि म्हणून मी स्वतः राज्यात या पत्रकार परिषद हा उपक्रम सादर करतोय. माझ्या कार्यालयात स्वतःच्या उपमुख्यमंत्री कार्यालयात एक समर्पित डेस्क स्थापन करण्यात आली आहे आणि जिथं आम्ही राज्यभरातून येणाऱ्या प्रतिक्रियांचे दररोज संध्याकाळी पुनरावलोकन त्या ठिकाणी करणार आहोत. राज्याला विभागामध्ये आणि मतदार संघामध्ये विभागलं आहे जेणेकरून आमचे अधिकारी समस्यांचं निराकरण वास्तविक वेळेमध्ये म्हणजे ठराविक वेळेमध्ये त्या ठिकाणी करतील. आमचा प्रयत्न हा आहे की कमीत कमी 24 तासात आणि जास्तीत जास्त 48 तासाच्या आत तो आपल्याला कसा करता येईल त्याचं निराकरण. आम्ही हेल्पलाईन क्रमांकाचा सॉफ्ट लॉन्च केलाय जो तुम्हाला बसेस आणि आम्ही यात्रेच्या गाड्यांवर देखील दिसेल. आमची जी यात्रा असते त्याच्यात बसेस पण आहेत आणि काही कार पण आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसेल. कोणत्याही औपचारिक जाहिरातीशिवाय आम्हाला फक्त 12 दिवसात जवळपास 60,000 अधिक चौकशा मिळाल्या आणि यापैकी साधारण 10,000 समस्यांचं निराकरण करण्यात आलंय आणि उर्वरित समस्यांच्या आम्हाला लोकांचं काम चाललेलं आहे. आजच्या जगात लोक आणि सरकार यांच्यातील संवाद थेट मोफत आणि वास्तविक वेळेत असणं खूप गरजेचं आणि महत्वाचं आहे असं आम्हा लोकांचं मत झालेलं आहे. मी आणि आमचे प्रांताध्यक्ष श्रीयुत तटकरेजी या दृष्टिकोनासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही आमच्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना देखील ह्याची संपूर्ण माहिती देतोय, त्यांना त्याच्यामध्ये शिक्षित करण्याचा प्रयत्न करतोय ज्यांनी प्रत्येक घरात जाऊन या उपक्रमाचं पूर्ण समर्थन आणि कार्यक्षमतेने अंमलबजावणी करण्याचं काम त्याच्यामध्ये सोपवलेलं आहे. याशिवाय आम्ही दररोज साधारण 50,000 चौकशा हाताळण्याची क्षमता असलेलं समर्पित कॉल सेंटर हे देखील स्थापन करतोय. जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचणं हे आमचं टार्गेट आहे, हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि जेणेकरून आम्हाला संपर्क साधणारा किंवा लाभार्थी असलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्याचे हक्काचे लाभ मिळावेत ही त्याच्या पाठीमागची खऱ्या अर्थाने कल्पना आहे, आम्हा लोकांची भूमिका आहे. आमचे पक्ष कार्यकर्ते या नंबरची आणि हेल्पलाईन उपक्रमाची माहिती देण्यासाठी प्रत्येक घरात जाऊन भेट देतील आणि हा उपक्रम शासकीय योजनांच्यासाठी मदत घेणाऱ्यांच्यासाठी एक जीवनदायिनी म्हणून काम करेल याची खात्री करेल की त्यांना आवश्यक ते सहाय्य हे जलद होत आहे की नाही याबद्दलची पण आम्ही शहानिशा करू. मला आपल्याला एक सांगायचं की एक सुरुवातीला करत असताना थोड्याशा काही त्याच्यामध्ये त्रुटी राहण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु जसं आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली
आणि आणल्यानंतर आम्हाला काही लक्षात आलं नाही, आपण 21 ते 60 नाही 21 ते 65 करावं, किंवा आणखीन काही बाबा आपण पिवळं रेशन कार्ड आणि केशरी रेशन कार्डशी ते लिंकअप करावं, असं ते महिला बालविकासचे मंत्री आदिती तटकरे यांनी पण काही सूचना केल्या, त्यांच्या डिपार्टमेंटमधनं काही गोष्टी पुढे आल्या, असं सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये पहिले एकदा आम्ही आदेश काढले होते त्याच्यात काही थोडे बदल केले, तशा पद्धतीनं आम्ही आत्ता मी सांगतो तेच अगदी ॲक्युरेट असेल असा माझा दावा अजिबात नाही, त्याच्यामध्ये थोडेफार काही गोष्टी पुढं आणखीन काही चेंज करावं लागेल तरी करण्याची आमची तयारी आहे. माझ्या राजकीय प्रवासाचा केंद्रबिंदू नेहमीच माझ्या राज्यातील जनतेची सेवा करण्याचा राहिलेला आहे, आणि कोणी त्रास किंवा अडचणीला तोंड देऊ नये म्हणजे यासाठी मी नेहमी नवीन मार्ग शोधत असतो, म्हणून या हेल्पलाईनसाठी आम्ही त्याचं नाव राष्ट्रवादी नाही तर महाराष्ट्रीय राष्ट्रीयवादी ठेवलेलं आहे. महाराष्ट्र आपलं राज्य आहे, माझं राज्य आहे, ते आपलं सर्वांचं राज्य आहे, आणि मी प्रत्येक नागरिकाबद्दल वैयक्तिकरित्या जबाबदार आहे असं मला ह्या निमित्तानं वाटतं. माझ्या बाबतीत तुम्हा सर्वांना एक गोष्ट माहितीच आहे की कुठलंही काम करत असताना मी त्याच्यामध्ये कधी जात पाप धर्म डोळ्यासमोर ठेवून काम करत नाहीये, आणि मी जाहीर केलेल्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही करत असलेला प्रत्येक प्रयत्न आणि आमचं प्रत्येक पाऊल हे लाभार्थी ही एकच आमच्या पुढे जात राहील. लाभार्थी जसं आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करत असताना मी सरळ सांगतो शेतकरी ही आमची जात, आणि मग शेतकऱ्यांना ज्या काही योजना असतील त्या समजून सांगण्याचा किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेण्याचा, आता कालच आमचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांनी एक मोठा कार्यक्रम ठेवलेला होता, देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण साहेब पण आलेले होते, मुख्यमंत्री होते, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री होतो, परंतु त्याच्यामध्ये एक शेतकरी डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही आमची भूमिका मांडण्याचं काम केलं. आमची काय अपेक्षा देशाच्या कृषी मंत्रालयाकडनं किंवा देश पातळीवरून आहे त्याचा पण आम्ही तिथं उल्लेख त्या ठिकाणी केला. सांगायचं तात्पर्य की लाभार्थी ही एकच जात आणि लाभार्थी हा एकच धर्म डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे सगळं सुरू केलेलं आहे, आणि आपल्यालाही माहिती आहे काही राजकीय लोकांनी पण त्यांना जे वैयक्तिक मत वाटतं ते त्यांनी व्यक्त केलं, किंवा अजित पवारनी कधी जातीवाद केलेला आम्हाला तरी कधी पाहायला मिळाला नाही, तो त्याच्यापासून वेगळा विचाराचा आहे. माझा उपमुख्यमंत्री आणि पक्षाचा अध्यक्ष म्हणून एकच प्रयत्न आहे की प्रत्येक योजनेचा लाभ हा गरजू माणसांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, आणि त्यातून त्याला एक बळ मिळालं पाहिजे. दिवस रात्र आम्ही सगळेजण याचसाठी झटत आहोत, आणि पुढेही आमचा पक्ष आम्ही सगळेजण कार्यकर्ते पदाधिकारी याकरता झटत राहणार. आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे आणि मी त्यांना लक्ष दिलंय की प्रत्येक घरात हा हेल्पलाईन क्रमांक असावा, त्यामुळं लोकांना कोणत्याही प्रश्नासाठी आणि समस्येसाठी कोणाची दारं ठोठवण्याची किंवा कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं आम्हाला वाटतंय. ते फक्त या नंबरवरच आम्हाला संदेश पाठवू शकतात आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचून आमचा पक्ष त्यांच्या समस्या सोडवेल याची खात्री ते करतील. आम्ही आमच्या पक्ष सदस्यांना हे हेल्पलाईन नंबर असलेला मोठा स्टिकर प्रत्येक घराबाहेर, विशेषतः ग्रामीण भागात जिथं लोक अनोख्या समस्यांना सामोरे जातात तिथे लावण्याचं काम हे दिलेलं आहे, आणि आमचं उद्दिष्ट आहे की पुढील महिन्यात महाराष्ट्रात प्रत्येक घरावर हे नंबर लावलेला असेल, त्यामुळे मदत फक्त एकच संदेश दूर असेल अशा पद्धतीनं मला वाटतं, आणि म्हणून आज खरं तर ही पत्रकार परिषद आयोजित केलेली होती. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती मी वेळेत येण्याचा प्रयत्न करतो, परंतु आम्हाला जाताना जरा उशीर झाला, कारण 12:30 कार्यक्रम होतापर्यंत आम्ही 2:30 तिथं पोहोचलो, तरी जेवढं लवकरात लवकर येता येईल तेवढा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आपण मोठ्या संख्येने आज या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आला. मी काही काही चॅनलला बघत होतो आज अजित पवारांची पत्रकार परिषद पत्रकार परिषद, त्याच्यावर काय लोकांना आणखीन काय वाटलं का काय कुणाष्ट, कारण मला कोल्हापूरला आज काही विशेष आहे का, आज काही जाहीर करणार आहे का, म्हटलं काय झालं काय, नाही नाही ते चॅनलला वेगवेगळ्या बातम्या चाललेल्या आहेत,
की अजित पवारांची स्पेशल पत्रकार परिषद आहे, पण ती पत्रकार परिषद आमच्या महाराष्ट्रातल्या लाभार्थींना लाभ पोहोचवण्याच्या करता आणि त्याच्यात येणारे जे काही त्यांचे प्रश्न अडचणी असतील ते त्यांना सॉल्व करण्याच्या करता आहे आणि त्याच्यातनं त्यांना लाभ पण मिळवा आणि बळ पण मिळवा ही त्याच्या पाठीमागची आमची कल्पना आहे. धन्यवाद. आता आपल्याला प्रश्न विचारायला हरकत नाही, पण माझी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. आमची जनसन्मान यात्रा आणि आज आता ज्या कारणासाठी पत्रकार परिषद घेतली एवढ्यापुरता सीमितच प्रश्न विचारावेत. राजकीय प्रश्न आपण विचारू नयेत, विचारलं तर पत्रकार परिषद थांबेल. पुन्हा एकदा नम्रतापूर्वक विनंती, याच कारणासाठी पत्रकार परिषद आहे. जनसन्मान यात्रा आणि आता सुरू केलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रवादी हेल्पलाईन या संदर्भामध्ये आपण मोकळेपणाने विचारावं अशी आपल्याला विनंती. नाही नाही, ऐका आमच्या प्रांताध्यक्षांनी मी बघितलं, मी पण आता अनेकदा पत्रकार परिषद इतरांच्याही बघितल्या, आम्हा लोकांच्याही बघितल्या. आम्ही आता हे जो उत्तर देऊन ते तिसरेच प्रश्न विचारू लागलेला, आमचं राहते सगळं बाजूला आणि तिसरंच सुरू होतं. मी शपथ खोटं नाही सांगत, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो त्याच्याकरता. ऐका ऐका साहेब, ह्याच्याकरता आपलं तर ऐकायचंच, तुमचं नाही ऐकायचं. आपण संपल्यावर दोघं बसू. त्याच्यामध्ये मला एवढंच सांगायचं की ह्याच्यामध्ये मी उद्या देखील इथंच आहे. उद्या नाशिकला मुख्यमंत्री महोदयांनी, उपमुख्यमंत्री, आम्ही सगळे तिघही चाललेलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्या बाकीच्याही योजनांच्या संदर्भामध्ये. परंतु आज माझी खरोखरीच विनंती आहे, तुम्हाला थोडस काही प्रश्न मनातच ठेवावं लागतील एवढी मी तुम्हाला विनंती करतो. हा राईट, तुम्ही म्हणताय की व्हॉट्सअपवर त्याच्यामध्ये, पण ह्याच्या संदर्भामध्ये मला वाटतं एस एम एस मधनं होईल ना. अरे बाबा, मोबाईल वाटप आत्ताशी काय एस एम एस. प्रश्न चांगला विचारलं. यस. नाही नाही, तसं नाही. तुम्ही आता ही यात्रेचं सोडून द्या, परंतु मी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये फिरत असताना ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या जातो त्यावेळेस शेतकरी हीच माझी जात हे माझं नेहमी त्यांना सांगणं असतं. त्यांनी माझा अनेकदा ऐकलेलं आहे. मी त्याच्यामध्ये आत्ता पण पत्रकार मित्रांनो, आत्ता ह्या सगळ्या योजना आणल्या, सगळ्या कुठली पण योजना ही गरिबाकरता आणलेल्या आहेत आणि जो ज्याचे ऐपत नाही अशांच्या करता आणलेला आहे. त्यांना पण घेताना आम्हाला ह्याच्यात सगळ्यांना आम्ही सामावून घेतलंय, कुठलाही एकही घटक कुठला त्याच्यामध्ये आम्ही सोडलेला आहे. तो लाभार्थी फक्त ती व्यक्ती महाराष्ट्रातली पाहिजे आणि कुठल्याही समाजातली असली तरी ती गरीब असली पाहिजे, एवढाच लाभ म्हणजे लाभ देत असताना एवढाच दृष्टिकोन आम्ही डोळ्यासमोर ठेवला. इतर योजना कशा ह्या आणल्या, त्या आदिवासी समाजाला आणल्या, त्या शेड्यूल कास्टला आणल्या, त्या ओबीसी करता आणल्या, ह्या ओपन कॅटेगरी करता आणल्या, ही ईडब्ल्यूएस करता आणली, ही मायनॉरिटी करता आणली, अशा प्रकारे तसं ह्यावेळेस केलेलं नाही ना. तुम्ही बघा शेतकऱ्यांची योजना 44 लाख शेतकऱ्यांना सगळे तयार धरले. आपल्या आमचा अंदाज आहे 2 ते 2.5 कोटी महिला आपल्या माझी लाडकी बहीण होईल, अजून चाललंय, कारण 1.5 कोटीपर्यंत साधारण 31 तारखेपर्यंत जाईल असा आमचा अंदाज आहे 1.5 कोटीच्या पुढं. आणि बाकीच्या संदर्भातले पण मुलींचं शिक्षण ती पण सगळ्या घटकांना आहे, 3 गॅस सिलेंडर ती 52 लाख कुटुंबियांना आहे, युवती आणि युवकांच्या करता जी आणलेली 12वी डिप्लोमा आणि डिग्री ती पण सगळ्यांच्या करता आहे. मी आत्ताही त्यांना विचारत होतो
तर त्यांना त्याच्यात बाकीची कुठली अट नाहीये, म्हणजे फक्त ती बारावी पाहिजे. मला एक लकीली मी ज्यांना तिघींना दिलं त्याच्यात एक डिग्रीवाली होती, ती म्हणजे सांगितलं दादा मला 10,000 रुपये हे करतो होत आहेत, त्यांनी सांगितलं देतो. मी कामाला पण लागले. डिप्लोमावालीने सांगितलं मला 8,000 आणि 12वीच्या नंतर होती ते तिथे 6,000 अशा पद्धतीने 8. म्हणून आम्ही म्हणतो की थोडस त्या अँगलने आम्ही विचार केलेला. कुठल्या योजनेतील साधारण आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे 10 लाख. म्हणजे मी बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस 10 लाख 6, 8, 10 आणि बजेटमध्ये तरतूद दाखवली 10,000 कोटी, परंतु ती तेवढी लागणार नाही कारण 6 जास्त आपल्या इथं 12वींची संख्या असणारी घटक मुलं मुली जास्त आहेत, त्यावेळेस 6 ॲव्हरेज 8 धरलं तरी 8,000 कोटी रुपये लागतील. आता जवळपास आता एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट 5 महिने गेलेले आहेत, त्याच्यावर तेवढी संख्या त्या ठिकाणी कमी होईल. अजून लोक जसं आम्हाला सुरुवातीला वाटलं, तुम्ही बघा माझी लाडकी बहिणीला इतके सुरुवातीला फॉर्म आले आणि नंतर थोडंसं काही जण थांबले, काहींना असं वाटलं की हे खरंच मिळतायत नाही मिळतायत हे काय आहे काय नाही, कारण अपोजिशनवाले तर त्यांना जे काही वाटतं ते बोलण्याचा प्रयत्न ते करणार. पण आम्ही त्याच्यामध्ये ज्यावेळेस आता ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटला रकमा पोचवायला लागल्या त्यांच्या डीबीटीमध्ये गेल्या आणि एक केले, ह्यावेळेस सगळं डीबीटीमध्ये असल्यामुळं कुठं कुणाचं मध्य इथं काहीतरी आणि आधार कार्डशी लिंकअप केलेलं असल्यामुळं तिथं कुठलं लिकेजेस राहणार नाहीत अशा प्रकारची खबरदारी ही पहिल्यापासून सगळ्याच योजनांच्या बाबतीमध्ये घेतली गेलेली आहे. नाहीतर बऱ्याचदा काहीतरी इथं इतका अमका शेकडोचा घोटाळा 1,000 घोटाळा अशा प्रकारच्या बातम्या येतात आणि पहिल्यापासून आमच्या वित्त नियोजन विभागाने पण ठरवलेलं होतं, मी स्वतः ठरवलेलं होतं की आपण देताना त्याच्यातून कुठंतरी इतर योजना घेत असताना काहीतरी भ्रष्टाचार झाला, आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होतात, तशा पद्धतीनं अजिबात होता कामा नये ह्याबद्दलची काळजी आणि खबरदारी ह्या सगळ्या योजना जाहीर करत असताना आम्ही केल्या आणि त्याची अंमलबजावणी करताना पण आम्ही तोच रस्ता स्वीकारला. हा एक नाही 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 ऐका ऐका ऐका, हे आम्ही केलेलं होतं ते एप्रिल मे जून 3 महिने सोडून, त्याच्यामुळे मी 46,000 कोटी ठेवले नाही, मी 35,000 कोटी त्याच्याकरता ठेवले. आता साधारण आपले 3,000 कोटीच्या पेक्षा जास्तीची रक्कम ही डीबीटीमध्ये त्यांच्या गेलेली आहे आणि त्या प्रमाणात ते आम्ही अंदाज करताना असं केला. आता तुम्हाला आठवत असेल पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी एखादी योजना जाहीर करत असताना बाबा 35,000 कोटी रुपये कर्जमाफीचा आम्ही निर्णय घेतला, पण झाली किती कर्जमाफी? 22,000 कोटी, 18,000 कोटी, 19,000 कोटी असं. सुरुवातीला अंदाज करताना आपण अंदाज साधारण करतो, परंतु आताच्या आणि हा ह्या योजना करत असताना त्याच्यात एक अट ही आहे, जर एखादी व्यक्ती संजय गांधी निराधारचे 1,500 रुपये घेत असेल किंवा तो लाभार्थी श्रावण बाळ योजनेतनं किंवा इतर कुठल्याही योजनेतनं त्याला लाभ मिळत असेल तर ह्याच्यात पुन्हा त्यांना लाभ मिळणार नाही, कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ त्यांना मिळत राहील. अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळं ह्या अर्थसंकल्पाच्या दृष्टिकोनातनं हे सगळं व्यवस्थितपणे हाताळता यावं ह्याच प्रकारचा विचार करून आम्ही पुढं चाललेलो आहे. आणि आता प्राईम मिनिस्टर पण येत आहेत, म्हणजे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं इतर पण बाबी आहेत, कारण आम्ही कृषीमंत्र्यांना पण सांगितलेलं की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत, मी तर त्यांच्या देखत सांगितलं की आम्ही ते कांदा निर्यात बंदी कधी करणार नाही अशा पद्धतीनं आम्ही महाराष्ट्राला सांगतोय, कारण केंद्रात आता
आमच्या विचाराचं सरकार आलंय आणि या बाकीच्याही दोन तीन गोष्टी सोयाबीन कापूस आणि ऊसाच्या बद्दल पण त्यांना सांगितलं. पण त्यांनी लगेचच त्यांची कामाची पद्धत एक मला आवडली. आम्ही थोडस आधी बसलो होतो तर दोन लगेच फोन लावतात आणि एक रुपये पीक विम्याच्या बद्दल पण त्यांनी त्याच्यातनं मार्ग काढून दिला. आणि शिवाय त्यांनी सांगितलं की एकदा आपण तुम्ही तिघं या, आपण चार पाच जण म्हणजे अमितबाई, स्वतः शिवराजसिंह चव्हाण, पियुष गोयलजी, मला वाटतं गडकरी साहेबांचं, असे आपण बसू आणि ह्याच्यातनं पुढं कसं जायचं या पद्धतीनं ठरवू. काय 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 नाही, त्यांनी डायरेक्ट माझ्याशी संपर्क साधला. मैंने दस बार इस गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र का बजट पेश किया है. मुझे थोड़ी उनके अपोजिशन इतनी नहीं, लेकिन उनसे थोड़ी कम मालूमात है. सो गवर्नमेंट कैसा चलाने का, सैलरी कैसी देने की, पेंशन कैसा देने का, जो लोन उठाया उसका रीपेमेंट कैसा करने का, सब कुछ मालूम है. और मुझे मैंने इस सब का ध्यान दे के पूरा मैंने मुझे भरोसा है ये योजना ठीक तरह से आगे चलेगी, इतना विश्वास मुझे है. चंदन शिरवाळ विचार. कुठल्या योजनेला? अजिबात नाही, ही बातमी ऐकली मी, असं अजिबात झालेलं नाही. हे सामाजिक न्याय विभागाचे पैसे आपण पत्रकार मित्रांनो माझी हात जोडून विनंती आहे, ज्यावेळेस मी अर्थसंकल्प सादर करत असतो त्यावेळेस सामाजिक न्याय विभागाचं बजेट आणि आदिवासी विभागाचं बजेट हे त्यांना दिलेलं असतं. नंतर मला त्याच्यामध्ये इंटरफेअर करता येत नाही. त्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी त्यांच्या सचिवांनी काही करायचं ठरवलं तरच करता येतं. आम्ही त्याच्यामध्ये कुठलाही दुरान्वय देखील आमचा कुठला संबंध नाही. आणि हेच होतं, आता पण मध्ये मी एक बातमी वाचली, महिंद्राचं युनिट गुजरातला गेलं. महिंद्रांनी स्वतःनी डिक्लेअर केलं की आमचं युनिट महाराष्ट्रातच आहे. आमच्या इंडस्ट्री मिनिस्टरनी डिक्लेअर केलं महाराष्ट्रातच आहे. ह्या बातम्या जाणीवपूर्वक मुद्दामहून गैरसमज निर्माण करण्याच्या करता दिल्या जातात. तुम्ही झालं तसं सागरजी जे आपण सांगितलं तशा काही गोष्टी कानावर आल्या. वास्तविक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहेत, जिल्हा बँका, त्याच्यातल्या बऱ्याचशा जिल्हा बँकांनी झिरोवर अकाउंट त्यांना उघडून दिलं. ते पैसे आलेले त्यांना विड्रॉ करून पण दिले, माझ्याकडे याद्या आहेत त्या. मात्र काही राष्ट्रीयकृत बँकांच्या संदर्भामध्ये ती तक्रार आली. आज कोल्हापूरच्या सभेमध्ये भाषणामध्ये बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ह्या जे काही ह्या योजना ओवाळणी जी काही आम्ही दिलेली आमच्या बहिणींना ती कुणी त्याच्यात काटछाट करायची नाही, अशा प्रकारच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत. आणि एक सीएमच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी असती, आम्ही खरीपाच्या पण आधी त्याची एक मीटिंग घेत असतो बघा सह्याद्रीला. आणि साधारण किती बँका, राष्ट्रीयकृत बँका किती पीक कर्ज क्रॉप लोन देणार, डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँका किती देणार, असं ते सगळं टार्गेट ठरतं आणि त्या पद्धतीनं ते चालतं. पण त्याच्यात आमच्याकडे येताना त्या मीटिंगला आरबीआयचे प्रतिनिधी असतात, सगळ्या बँक ऑफ महाराष्ट्र वगैरे त्या सगळे असतात, नाबार्डचे असतात, एमएससी बँकेचे असतात, असे सगळे असतात. आणि त्याच्यामध्ये जे ठरेल त्याची अंमलबजावणी सगळ्यांना करावी लागते.
आणि त्या पद्धतीने ते करतात. तसं आजच येताना आमचं विमानात बोलणं झालं की ह्याच्यात राष्ट्रीयकृत बँकांना सूचना गेल्या पाहिजेत. तिथं जागरूकपणे त्यांनी सांगितलं, परंतु तरी देखील की ह्याच्यातले पैसे कुणी काढू नका, ते महिलांचे पैसे आहेत, त्यांच्याकरता ते दिलेले आहेत. त्याच्यात काही पूर्वीचं त्यांचं लोन बिन काय असेल तर त्याचा ह्याचा काही संबंध नाही. कसला भार? नाही नाही, एक मिनिट. सरकारी योजनांच्या संदर्भात डीपीसी कोण करतं? नियोजन विभाग. मी त्याचा आता प्रमुख आहे. त्याला यंदा किती, समजा मला असं वाटलं की यंदाच्या अर्थसंकल्पात 6.5 लाख कोटीचा अर्थसंकल्प आहे, यावेळेस आपण डीपीसीला 15,000 कोटी रुपये त्या ठिकाणी द्यावेत किंवा 20,000 कोटी रुपये द्यावेत. त्याचा आम्ही त्याचं लोकसंख्या, त्याचं एकंदरीत क्षेत्र, भौगोलिक क्षेत्र, शहरी लोकसंख्या, ग्रामीण लोकसंख्या असा त्याचा हिशोब करतो आणि त्या पद्धतीनं ते पैसे त्या त्या जिल्ह्याला देतो. आता त्या जिल्ह्याला देत असताना आम्ही त्यांना सांगितले त्याच्यातले नाविन्यपूर्ण योजनेला किती द्यायचे, त्याच्यात शिक्षणाच्या करता किती तुम्ही खर्च करू शकाल. आता मधल्या काळामध्ये पोलिसांच्या रेव्हेन्यूच्या गाड्या नव्हत्या आणि बरेचसे पालकमंत्री म्हणायचे अहो तुम्ही आम्हाला द्या, गाड्या खराब आहेत, आम्ही गाड्यांना दिले. आता नाही दिले, गेले 4 वर्षापासून मी ते सुरू केलेलं आहे. तर गाड्या वगैरे देण्याच्या करता देखील आपण त्याच्यातनं घेतो. तशा प्रकारे त्यांचा अधिकार जिल्ह्याचा जो आहे, त्यांनी कसे ते पैसे खर्च करावेत त्याला नियमावली ठरवून दिलेली आहे. त्या नियमावलीच्या बाहेर त्यांना खर्च करायचा असेल तर तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत ACS प्लॅनिंगकडे येतो आणि प्लॅनिंगकडनं तो माझ्याकडे येतो आणि मग आम्ही ठरवतो की त्याला येस म्हणायचं का नाही. असं तिथं कुठला नाही नाही नाविन्यपूर्ण योजना त्यांच्या हातात काही पैसे असतातच ना. एक 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 बातमी कुठंतरी 30 रुपये दाखवली, त्याच्याबद्दल ताबडतोब FIR करायला सांगितलं. हे असलं कुणाच चालवून घेणार नाही. आधार कार्ड नाही, ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे त्यांना उद्या या परवा या सांगायची गरज नाही. ज्यांच्याकडं रेशन काय ते केशरी रेशन कार्ड आहे, पिवळं रेशन कार्ड आहे, त्यांनाही काही गरज नाही. त्या संदर्भात मी सुरुवातीलाच सांगितलं पत्रकार मित्रांनो, एवढी मोठी योजना राबवत असताना काही गोष्टी लक्षात येतात. आदिती तटकरे त्या खात्याचे मंत्री आणि तिचे सचिव हे सतत तिथं लक्ष ठेवून आहोत. आम्हाला आता शनिवारी आम्ही कॅबिनेट लावलेली आहे, त्याच्यामुळे हे जे काही येतं ते कॅबिनेटमध्ये किंवा इतर वेळेस पण आम्ही भेटलो तर लगेच चर्चा करून त्याच्यातनं मार्ग काढतोय. जसं मी तुमच्या अनेकांच्या प्रश्नाला उत्तरं देत असताना सांगितलं तसं आता जो काही प्रश्न हे केला आज आदिती तिथं नाहीये, मी आदितीला विचारीन मंत्री महोदयांना आणि त्याच्यातून मार्ग काढी. मी मगाशी सांगितलं कुणी काय करावं. खरं तर बंदच्या बाबतीमध्ये हायकोर्टाने पण सांगितलेलं असं बंद कुणाला करता येणार नाही. हायकोर्टाने मागे एकदा आदेश दिलेले की अशा प्रकारे. परंतु आता पहिल्यांदा आमच्या योजनेच्या बद्दल खूप टीका टिप्पणी झाली, हे होणारच नाही, हे आमकंच होईल समकंच होईल. पहिल्यांदा सांगितलं मग देऊन देऊन काय दिले तर 1,500 रुपये दिले असलंही सांगितलं. परंतु ज्यावेळेस सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला
आणि खोटं नाही सांगत आम्ही गेलो तर एक हात राखीला पूर्ण होत नाही, दुसरा हात द्यावा लागतो, अशा करून आम्हाला तिथं उभं राहावं लागतंय. अशी एकंदरीत बहिणी इतक्या मनापासून ह्या योजनेवर त्यांचा पाठिंबा दर्शवत आहेत. आता हे सगळं दर्शवत असताना त्यांनी कोर्टात पण काही जण गेले, कोर्टात त्यांचं टिकलं नाही. कोर्टाने सांगितलं हा सरकारचा अधिकार आहे, सरकार त्याच्याबद्दलचा निर्णय घेईल. आता ह्याही संदर्भामध्ये त्यांनी नंतर पैसे ज्यावेळेस गेले त्यावेळेस सांगितलं पैसे लवकर काढून घ्या, नंतर ते पैसे काढून घेतील. आता कोण पैसे दिलेले पैसे ओवाळणी टाकलेले ओवाळणी कोणी परत घेतं का? परंतु काही पण सांगायचं तशा पद्धतीनं आपण जे सांगताय आम्हाला जरा शंका येते की हे कशा करता चाललंय. कारण एक तर वेगवेगळ्या गोष्टी देशात घडत असतात, राज्यात घडत असतात, कुठल्याही चुकीच्या गोष्टीचं समर्थन आम्ही अजिबात करणार नाही. ते जे काय ऍक्शन असेल ती ऍक्शन त्या ठिकाणी कडक घेतलीच जाईल. पण हे केलेलं आहे. आमचा त्या दिवशी यवतमाळला कार्यक्रम आहे. यवतमाळला आम्ही मोठा कार्यक्रम माझी लाडकी बहीण आणि राज्य सरकारच्या इतर योजनांचा घेतलेला आहे. होय, आम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालून तो नरेटिव्ह सेट होणार नाही याबद्दलची काळजी घेतली पाहिजे. आम्ही घेतोय, परंतु आणखीन लाडक्या बहिणीला सुरक्षा पण भाऊ देतोय. परंतु आपला समाज इतका मोठा आहे, तुम्ही संपूर्ण देशाचं चित्र बघितलं तरी आपल्या लक्षात येईल कुठेही कुणीही व्यक्ती कुठलंही सरकार असेल तर कुठल्याच सरकारला वाटत नाही की इथं काहीतरी अशी वेडीवाकडी घटना घडावी. काही नराधम म्हणा, काही चुकीची माणसं काही गोष्टी करतात, परंतु त्याच्यात ताबडतोब ऍक्शन घेऊन कारवाई करणं हे सरकारचं काम आहे, सरकार ते करत आहे. ये देखो, हर एक आदमी को अपना अपना सवाल उठाने का अधिकार है. उसके बारे में भी हम ध्यान दे रहे हैं और इसके बारे में दोनों तरफ हम ध्यान दे रहे हैं. हमारी कोशिश ये चालू रहेगी कि सभी काम चालू रहना चाहिए, योजनाएं चालू रहनी चाहिए. उसके बारे में हम कल भी पब्लिक हमारी मीटिंग है उसमें बात कर देंगे. आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद.